हेलो विद्यार्थी मित्रांनो, महाटेस्ट सीरीजच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत. पायाकडे बघून तुम्हाला अंदाज आला असेल की आज आपण कोणता टॉपिक घेणार आहे. शेकडेवारी घेतोय आज. पर्सेंटेज सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे, बेस आहे, एकदम अंकगणिताचा बऱ्यापैकी बेस मानला जातो या टॉपिकला. तर याच्या आधी आपले चार व्हिडिओ आले आहेत, बेसिक कॅल्क्युलेशनचे आलेले आहेत, त्याच्यानंतर घातांकांचे नियम आणि चांगले चांगले एक्झाम्पल पण घेतले होते. तो व्हिडिओ बघा, बेसिक कॅल्क्युलेशन पहिल्यांदा बघा, त्याच्यानंतर इकडे या, कारण आपण बेसिक कॅल्क्युलेशन जो पार्ट घेतला आहे तो आपण काही काही ठिकाणी इथे यूज करणार आहे. ओके, तर सुरुवात करूया. शेकडेवारी म्हणजे पर्सेंटेज. पर्सेंट म्हणजे काय? पर आणि सेंट. पर म्हणजे आउट ऑफ, आउट ऑफ म्हणजे किती पैकी. पर आणि सेंट म्हणजे 100, बरोबर. 100 म्हणजे 100 पैकी किती, यालाच म्हणतात शेकडेवारी. शेकडा 100, बरोबर. तर याचा यूज खरा तर या टॉपिकचा जो आहे तो कंपॅरिझनसाठी केला जातो. आपल्या डेली जीवनामध्ये कंपॅरिझनसाठी या टॉपिकचा यूज केला जातो. जसं की मला सांगा, आता तुमच्या क्लासमध्ये किती मुलं हजर आहेत आणि किती गैरहजर आहेत, मग त्याच्यावरून आउट ऑफ तुम्ही काढणार की किती पर्सेंट मुलं, किती टक्के मुलं हजर आहेत, किती टक्के गैरहजर आहेत. किंवा तुमचं मार्कलिस्ट असेल, तुम्ही पहिलीपासून बघताय मार्कलिस्ट तुमचं, तेव्हा तुम्हाला येतात की तुम्हाला एवढे टक्के पडले, त्याचा तुम्हाला बेसिक तुम्हाला माहितीच आहे. फक्त सांगण्याचा एक उद्देश की हा जो टॉपिक आहे तो कंपॅरिझनसाठी महत्त्वाचा आहे, तो कंपॅरिझनसाठी यूज केला जातो. सुरुवात करूया. शेकडेवारी म्हणजे काय सांगितलं मी? प्रति शंभर किती, किंवा भागिले 100, त्याच्यावरती किती आहेत. तर मला सांगा, एका वर्गात समजा 10 मुले आहेत आणि त्याच्यापैकी समजा 8 विद्यार्थी जर पास झाले तर किती टक्के विद्यार्थी पास झाले, कसं काढणार तुम्ही? तर 10 मुले आहेत गुणिले 10, इकडे गुणिले करा केले, त्यामुळे इकडे पण 10. 100 = 80%. 80% मुलं पास झाली. ही मेथड आता मी जी सांगितली ती आपण जास्तीत जास्त यूज करणार आहोत आणि या मेथडनेच आपण सगळे एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. फॉर्म्युला वगैरे या टॉपिकमध्ये शक्यतो आपण यूज करणार नाही. या टॉपिकमध्ये म्हणा किंवा येणारे जे फुल जे टॉपिक येणार आहेत त्याच्यामध्ये फॉर्म्युले आणि गणित सोडवणे किंवा फॉर्म्युले पाठ करणे ही मेथड आपण आपल्या सिरीजमध्ये वापरणार नाही. एक वेगळी पद्धत आपण वापरतो आहे. एक मेंटॅलिटीची जी आप मेथड असते, स्वतःच्या मनाची मेथड, ती आपण वापरतो आहे. स्वतः विचार करून कसं गणित सोडवायचं ते मेथड, पुस्तकात दिलेली मेथड वापरणार नाही. अजून एक घेऊया. समजा आणखीन एक 20 आहेत, 17 मुलं जर फेल झाली, समजा 17 जर फेल झाली तर किती फेल झाली, किती टक्के फेल झाली मुलं. 20 पैकी 17 जर फेल झाली तर किती टक्के फेल झाली. तर 20 × 100, बरोबर. फक्त मी 100 कन्वर्ट करतो आहे. इथे 5 गुणाकार केला, इथे पण 5 × 17 = 85. 20 × 5 = 100 म्हणजे 85% फेल झाली. एवढी होत नाही, थोडा कधी 85% फेल झाली, 15% पास झाली, बरोबर का? टोटलपैकी 85% जर फेल झाली असेल तर 15% फेल होणार ना, बरोबर. हे झालं एकदम बेसिक सांगायचं. आणखी मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं कंपॅरिझनसाठी वापरतात, बरोबर. त्याच्या आधी तुम्हाला आणखी एक बेसिक सांगतो, एक क्वेश्चन घेऊन सांगतो बेसिक तुम्हाला, एकदम मस्त माहिती सांगतो. तुम्हाला परीक्षेत क्वेश्चन येतो असा, बरोबर. 2100 चे 16% काढा क्वेश्चन मार्क काढा. मग तुम्ही काय करताय? गुरुजींनी सांगितलेली मेथड करा, लगेच चालू 16/100, हे कॅन्सल, परत ह्याचा गुणाकार करायचा, बरोबर. मग 21/16 करणार, परत गुणाकार कुठेतरी चुकणार, काहीतरी होणार. आणखीन एक गुणाकाराची मेथड आपण सांगितलेली आहे मागच्या व्हिडिओमध्ये, ती बघा, ती फॉलो करा. तर मी एक मेथड काय सांगतो बघा. 2100 आपल्याला किती काढायचे आहेत, 16% काढायचे, बरोबर आहे. आणखीन एक सांगतो, एक वाक्य सांगतो, ध्यान देऊन ऐका. कोणतीही संख्या त्या संख्येची 100% असते, म्हणजे 2100 जे आहे हे त्या स्वतःचे, तिच्या स्वतःचे 100% आहे, म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे ती 100% आहे, बरोबर. तर याचे 10% तुम्ही कसं काढणार, 10%
तर काय करायचं काय काय सुद्धा करायचं नाही, एक पॉईंट द्यायचं फक्त 210 हे काय झाले 10% झाले बरोबर आहे काय. तर त्याच्यानंतर 1% काय झाले 1% ह्याला ह्याला इथं अजून एक पॉईंट द्यायचा शून्य गेला काय येणार सॉरी इथं उलट झालं 1% काय येणार तर 21 येणार बरोबर 1%. तर 5% काय येणार तर 5% काय येणार तर याला पाक फक्त 5 गुणाकार करायचा 21 5 5 105 काय आले 5% आपल्याला काढायचं काय 16%. मग 16% मी असं लिहू शकतो की नाही 10 + 5 + 1 लिहू शकतो ना 10 + 5 = 15 + 16 मग 10% किती आहेत 210 5% किती आहेत 105 1% किती आहेत एवढे. या तिघांची बेरीज केली तर उत्तर येणार का नाही आपलं. ही एक मेथड आहे लक्षात ठेवा. आणखीन एक 21 जर 1% असेल तर 0.1 किती 0.1% किती 0.1% तर याला आणखीन एक तुम्ही पॉईंट द्यायचा आहे काय होणार याला इथे 2.1 होणार बरोबर. आणखीन एक तुम्हाला सांगायचं म्हणजे महत्त्वाचं हे बघा इकडे लिहितो आता हा पार्ट एक झाला एकदम बेसिक जे आपण बऱ्यापैकी ठिकाणी यूज करतो करणार आहे तुम्हाला माहीत नसेल तर लिहून ठेवा. असं जर असेल तर याचा अर्थ असा पण होतो 2100 चे 16% याचा अर्थ असा असा पण होतो की 1600 चे 21% हे दोन आहे 1600 चे 21% याचा अर्थ असाही होतो. या मेथडने जर तुम्ही 21% काढले तरी व्हॅल्यू तुम्ही जो ॲडिशन करून येणार आहे तीच येणार. फक्त सांगण्याचा उद्देश काय जर असं असेल 2100 चे 16% तर याचा अर्थ असा पण होतो की 1600 चे 21% ओके झाली मेथड एक बेसिक मेथड हे असू दे. आता याचा यूज मगाशी तुम्हाला सांगितलं मी कंपॅरिझनसाठी केला जातो तर कशा पद्धतीने केला जातो बघा. समजा मागच्या महिन्यात कोरोनाचे पेशंट 500 गावले होते मागच्या महिन्यात समजा 500 गावले होते पेशंट त्याच्यापैकी 10 रिकवर झाले चला 10 रुग्ण रिकवर झाले तर मला सांगा या मेथडने सांगा किती टक्के रिकवर झाले किती टक्के या मेथडने सांगा. आपली जुनी मेथड आहेच 10/500 × 100 आपण ते करतोच बरोबर आहे का. तर या मेथडनं काय येणार हे 100% हे 100% आहे हे 1 हे 0.1 म्हणजे हे किती येणार सॉरी हे 100% हे 10% आणि हे 1% किती येणार 5 येणार आणि हे ते 10 आहे म्हणजे हे 2% झालं. 10 रुग्ण जे रिकवर झाले आहेत ते 500 किती आहेत 2% आहेत. तसेच समजा जर या महिन्यात 50,000 गावले आणि 100 रुग्ण जर रिकवर झाले तर किती टक्के रुग्ण रिकवर झाले कसं करणार या मेथडने हे 100% हे 10% हे 1% हे 0.1% 50 100 किती आहे म्हणून 0.2% म्हणजे रिकव्हरी रेट आपला किती आहे या महिन्यात 0.2 आहे मागच्या महिन्यात जास्त होता या महिन्यात कमी आहे. हे कंपॅरिझनसाठी मागच्या महिन्यात रिकव्हरी रेट 2% होता ह्या महिन्यात 0.2 आहे हे सांगण्याचा उद्देश फक्त कंपॅरिझन करतोय आपण मागच्या महिन्याचं या महिन्याशी कसा फ्लो आहे कोरोनाचा ठीक आपण कंपॅरिझन करतोय. अजून एक घेऊया एक्झाम्पल समजा दोन मित्र आहेत हर्षल आणि गुणवंत दोन मित्र आहेत ओके एकाच क्लासमधले मित्र आहेत समजा आणि हर्षदला 200 पैकी समजा 50 मार्क पडले हर्षदला आणि गुणवंतला 600 पैकी जर 100 मार्क पडले तर मला सांगा मग गुणवंत काय म्हणणार गुणवंत म्हणणार की मला 100 मार्क पडले मी हुशार आहे तुझ्यापेक्षा हर्षदला म्हणणार मी तुझ्यापेक्षा हुशार आहे बरोबर पण हर्षद म्हणणार नाही तसं नाही गुणवंत म्हणणार का तर म्हणणार हे बघ मी तुला प्रूव्ह करून दाखवतो. तर मला सांगा हर्षदला 200 पैकी 50 पडलेत म्हणजे किती टक्के पडले याला जुन्या मेथडनं कॅल्क्युलेट करून दाखवतो 50 × 100 किती 25 25%
25% मार्क पडले का याचे परसेंटेज आपण कॅल्क्युलेट केलं किती टक्के मार्क पडले तर याला 25% मार्क पडले बरोबर आणि गुणवंतला किती पडलेत 600 पैकी 600 पैकी 100 पडलेत बरोबर 600 पैकी 100 गुणले 100 1/6 म्हणजे 16.66 हे पण सांगतो तुम्हाला 1/6 कसं काय आले ते याला किती टक्के पडले गुणवंतला 16.66% पडले बरोबर आहे का मग दोघातला हुशार कोण हर्ष तर म्हणतोय की मला 50 पडले गुणवंत म्हणतोय की मला 100 पडले गुणवंत म्हणतोय मी तुझ्यापेक्षा हुशार आहे पण गुणवंत हुशार नाही हर्षद हुशार आहे याच्यापेक्षा कारण हर्षदचं परसेंटेज जास्त आहे हे कंपॅरिझन करण्यासाठी आपण ही शेकडेवारी जे आहे टॉपिक तो वापरतोय बघा तुम्हाला आता बेसिक समजत असेल याच्यापेक्षा आणखीन बेसिक याचं काही नाही तर रूपांतर कसं करायचं बघा अपूर्णांकात समजा जर 25% असेल अपूर्णांकात रूपांतर करताना तुम्हाला काही नाही करायचं फक्त याचा याला भागायचं आहे 100 याला भागायचं आहे 25/100 करायचं आहे याचा भाग तुम्हाला घालू शकते तुम्ही अपूर्णांकात रूपांतर झालं म्हणजे अशी जर व्हॅल्यू तुम्हाला दिली असेल तर याचं रूपांतर तुम्ही अपूर्णांकात करताना फक्त याला भागाकार करणार आणि जर अशी व्हॅल्यू दिली असेल 1/4 दिलं असेल आणि याचं जर तुम्हाला परसेंटेजमध्ये कन्वर्ट करायला सांगितलं असेल तर काय करायचं नाही तर फक्त तुम्हाला 100 याला गुणायचं आहे इथं भागत होतो इथं गुणायचं आहे 1/4 गुणिले 100 करायचं आणि 4×4 25/100 हे झाले 25% हे झालं रूपांतर कसं करतो आपण ते झालं की हे पण बेसिकच आहे ओके तर आता आपण एक्झाम्पलला सुरुवात करूया नाही एक्झाम्पलला सुरुवात करण्याच्या आधी आणखीन एक पॉईंट आहेत काही मला सांगा एक हे 1/100 आहे बरोबर आहे का मागे सांगितल्याप्रमाणे कोणतीही संख्या त्या संख्येच्या 100% असते म्हणजे 1 हे 100% आहे बरोबर मग 1/2 काय असणार एक आपण कसं काढलं 100% म्हणजे काय भागिले 100 एक म्हणून एक तर 1/2 काय असणार 1/2 काय असणार 50% कसं काढलं मी 50/100 50 × 50 = 100 1/2 म्हणजे 50% हे शॉर्टकट्स आहेत शॉर्टकट सांगतो तुम्हाला मी हे शॉर्टकट पुढे आपण यूज करणार आहे भरपूर आणि याच्यावर सगळं आपला परसेंटेज फिरणार आहे परत परसेंटेज म्हणा किंवा प्रॉफिट लॉस जे टॉपिक येणार आहेत ज्याच्यामध्ये शेकडेवार यूज होतो त्यामध्ये हे आपण सगळे शॉर्टकट वापरणार आहे 1/3 काय असणार आहे 33.33% ही जी व्हॅल्यू आहे ही अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आहे ही अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आहे ह्याची ट्रू व्हॅल्यू काय आहे 33/1/3% ही एक्झॅक्ट व्हॅल्यू आहे पण एक्झॅक्ट व्हॅल्यू आपण यूज करणार आहे अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू यूज करणार आहे आणि यामध्ये आणि अप्रॉक्सिमेट व्हॅल्यूनेच आणि क्वेश्चनमध्ये विचारताना सुद्धा तुम्हाला असं विचारतील पण तुम्ही कन्सिडर करताना हे असं करायचं आहे असं विचारलं तर असंच करायचं आणि असं विचारलं तर हे असंच करायचं ओके 1/4 काय असणार 25% 25/100 1/4 1/5 काय असणार 20% बरोबर आहे का 1/5 दिसतेच आहे तुम्ही 1/6 16.66% पण हे जे आहे हे अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आहे ज्याची एक्झॅक्ट व्हॅल्यू अशी आहे 16/6% सॉरी 1/6 नाही 2/3 आहे 2/3 तर याने तुम्हाला तुम्ही जर भागाडून बघितला तर आन्सर असा येणार आणि क्वेश्चनमध्ये तुम्हाला परीक्षेमध्ये विचारताना असं विचारता येईल 16.3% तर हे तुम्ही कन्सिडर करताना काय करायचं आहे हे आणि त्याची ह्या त्याची व्हॅल्यू 1/6 हे तुम्हाला आता मी एक ते 10 पर्यंत सांगतो आहे महत्त्वाचे त्याच्यानंतर जसं जसं आपण प्रॅक्टिस होईल तसं आपण 1 ते 20 पर्यंत सुद्धा पाठ करणार आहे ओके 1/6 झालं 1/7 बघा काय आहे 14.28% 1/8 आता 1/8 कसं काढणार तुम्ही 1/8 फक्त 1/4 इथे गुणिले 2 मग इथं काय होणार भागिले 2 12.5% 1/9 11.11% हे पण एक एक्झॅक्ट व्हॅल्यू नाही याची याची एक्झॅक्ट व्हॅल्यू काय आहे माहिती का 11/9 अशी आहे परसेंट
परीक्षेमध्ये असे विचारतील पण तुम्ही कन्सिडर करताना अशी करायची आहे आणि ही कन्सिडर करून एक्झॅक्ट व्हॅल्यू येतेच आन्सर बरोबर येतं. त्यानंतर 110 तुम्हाला माहितीच आहे 10% बरोबर 120 डायरेक्ट आता 120 लिहतो मी 120 5% ओके. त्याच्यानंतर इथे बघा 1/9 11.11 आहे मग 2/9 काय आहे ना 22.22 3/9 33.33 3 × 1 = 3 3 × 9 = 3 इथं आलेले आहे. हे शॉर्टकट्स आहेत. हे याचा स्क्रीनशॉट काढा किंवा नोटबुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा. हे शॉर्टकट्स आपण बऱ्यापैकी ठिकाणी वापरणार आहे. हे आता तुम्हाला 1 ते 10 येतो मी याचा यूज कसा होतो बघा पुढे पुढे मग तुम्हाला समजेल की हे मी का दिलं आधी. ओके त्याचे एक्झाम्पल घेऊया. आता डायरेक्ट आपण एक्झाम्पलला सुरुवात करतोय. बेसिक सगळं झालेलं आहे पूर्ण. इथंपर्यंत बेसिक होतं. इथून जे इथून पुढे जे करतोय ते सगळं आता एक्झाम्पल्स आणि एकदम स्टँडर्ड एक्झाम्पल घेणार आहे आपण. चांगले चांगले एक्झाम्पल एकदम बेसिक जे सोपे सोपे एक्झाम्पल आहेत ते आपण घेणार नाही आहेत कारण ते तुम्ही सुद्धा सॉल्व्ह करू शकताय. ओके एक क्वेश्चन घ्या. 450 चे 143.33% बरोबर आहे असा क्वेश्चन पडतो. परीक्षेमध्ये पडू शकतो असा क्वेश्चन बरोबर आहे का. तर 143.33% काढायचे 450 मग हे मी असं लिहू शकतोय का नाही 110.33 हे 100% आहेत. 100% + 10% + 33.33% हे तर सगळे ॲडिशन एवढे येतं की नाही बरोबर आहे. मग तेच कन्वर्जन कोणतीही व्हॅल्यू त्या व्हॅल्यूची 100% असतीच म्हणजे 100% काय काय येणार 450 10% काय येणार फक्त 10 काढायचा 1 द्यायचा इथं 45 + 33.33% आता इथे शॉर्टकट दिला होता 1/3 बघा इज इक्वल टू 1/3 लिहिलं होतं मी आता एकच काढतो बघा मी 450 × 1/3 डायरेक्ट 3 115 10 = 0 बरोबर 150 याचं ॲडिशन करा काय येतं 745 येते बघा करून बघा असं ही मेथड आहे याचा हे जे शॉर्टकट दिले होते ते शॉर्टकट आपण हा वापरला शॉर्टकट असे भरपूर शॉर्टकट्स आहेत भरपूर एक्झाम्पल आहेत याची. ओके आणखीन एक समजा असं जर असेल 5 5 5 555 हे झालं 100% त्या व्हॅल्यूचं 100% झालं याचं 10% काय येणार 55.5 येणार 10% 1% काय येणार 5.55 हे पण लक्षात ठेवा फक्त 0 शेवटी असेल तर नाही असं पण असतं. आयडिया आले असेल तुम्हाला. ओके अजून एक एक्झाम्पल घ्या चांगलं एक्झाम्पल आहे. जर 37.5% इज इक्वल टू 750 असेल आहे तर 62.5% काढा 62.5% किती असं जर असेल आता मग अशी तुम्हाला एक शॉर्टकट आय थिंक मी दिला नव्हता वाटतं हा दिला होता 108 दिला होता 108 राहिला होता वाटतं 12.5% दिला होता 108 12.5% याच्यावरून तुम्हाला आयडिया आले असेल 108 12.5% आहे तर 308 काय येणार 37.5 येतो कसा सांगा कसा कसा बघा 12 × 36 आणि हे परत 0.5 × 3 1.5 याचे ॲडिशन उलटी ॲडिशन करतो मी 37.5 म्हणजे 3/8 हे एवढं आहे मला सांगा 3/8 इज इक्वल टू 750 दिले बरोबर. तर हे काय होतं याच्यानुसार हे ह्या ज्या व्हॅल्यू आहेत ह्या तुम्हाला पाठ करायच्या आहेत हे स्टँडर्ड आहे एक व्हॅल्यू आहेत आणखी स्टँडर्ड आहेत त्यानंतर तुम्हाला दिले जातील. ह्या ज्या स्टँडर्ड व्हॅल्यू आहेत या परीक्षेमध्ये आहेत अशा विचारतात 37.5 62.5 41.33 91.6 असं काहीतरी व्हॅल्यू आहेत एकदम स्टँडर्ड व्हॅल्यू आहेत त्या परीक्षेमध्ये आहेत अशा विचारतात तुम्हाला तर 62.5% काय येणार तुमचं तर 5/8 येणार 5/8 कसं हो का 1/8 12.5% 1/8 = 12.5 आहे तर 5/8 काय येणार 12.5 ×
5 12 5 60 अधिक 0.5 गुणिले 0.5 2.5 बरोबर परवा बेसिक कॅल्क्युलेशन मध्ये शिकवले पॉइंटचा गुणाकार कसा करायचा आणि हे 62.5 झालं का 5.8 508 सॉरी 508 हे तर आपलं गणित बघा शॉर्टकटचा यूज कसा होतो बघा इथं तुम्ही नाहीतर तुम्ही काय केलं असता 37750 गुणिले 37.5 भागिले 100 भाग घालत बसला असता तुम्ही पण असं नाही करायचं अशा व्हॅल्यू स्टँडर्ड व्हॅल्यू आहेत आपल्याला 3/8 = 750 दिले 508 काढायचं आहे कसं करणार 3/8 आहे भागिले 3 करायचं इथं किती भागिले 3 750 भागिले 3 हे 3 ला 3 कॅन्सल जाणार बरोबर 3 ला 3 कॅन्सल 1/8 1/8 आलं का बरोबर काढायचं आपल्याला 508 गुणिले 5 गुणिले 5 हे तुम्ही आता कॅल्क्युलेशन करू शकताय याची व्हॅल्यू येते 1250 काढून टाकू का 3 × 3 75 25 5 = 1600 बरोबर आहे असं येणार तुम्ही असं कॅल्क्युलेशन करायचं आहे या व्हॅल्यू तुम्हाला नंतर सांगितल्या जातील सॉरी शॉर्टकटचा यूज तुम्हाला मी आता कसा करायचा सांगितला एक्झाम्पलमध्ये आणखी नाही एका संख्येचा आता मी क्वेश्चन सगळा लिहिणार नाही तुम्ही जसा क्वेश्चन सांगतोय तसा तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करायचं आहे एका संख्येचा 12.5% हा 37.5 आहे तर त्या संख्येचा 37.5% काय एक्झाम्पल दिलं आहे 12.5% जर एवढा असेल तर 37.5% काय हे आधी तुम्ही स्वतः सॉल्व करून बघा व्हिडिओ पॉज करा सॉल्व करा तुम्ही कसं सॉल्व करताय बघा मी कसं करतोय बघा 12.5% = जर 37.5 असेल तर मगाशी तुम्हाला एक शॉर्टकट सांगितलं होतं मी 1/8 = 12.5 असेल तर 3/8 काय येणार 37.5 येणार तर गुणिले 3 फक्त याला हे काय होणार 37.5% इकडे गुणिले 3 म्हणल्यानंतर इकडे पण गुणिले 3 करायला लागणार बरोबर 3 × 5 = 15 5 + 1 = 1 7 + 1 = 21 7 + 2 = 3 = 9 10 11 112.5 येणार काय केलं मी 12.5% इज इक्वल टू जर एवढा असेल तर 37.5 म्हणजे काय शॉर्टकट दिला होता गुणिले 3 इथं गुणिले 3 केलं इथं गुणिले 3 केलं आन्सर आलं आणि इथून पुढे सगळे एक्झाम्पल आपण असेच सॉल्व करणार आहोत विदाऊट एनी फॉर्म्युला फॉर्म्युला यूज करायचा जमाना गेलेला आहे आता जे मुलं फॉर्म्युला विना यूज करता एक्झाम्पल सॉल्व करतात तीच मुलं सिलेक्ट होत होतं किती फॉर्म्युले तुम्ही लक्षात ठेवणार एका टॉपिकचे 4-4 5-5 फॉर्म्युले जर लक्षात ठेवले तर झाले टॉपिक किती आणि झाले फॉर्म्युले झाले किती तुम्ही कन्फ्यूज होऊन जाणार आणखीन एक एक्झाम्पल घ्या PSIचं एक्झाम्पल आहे आपण जे एक्झाम्पल घेतोय सगळे परीक्षेला विचारलेलं एक्झाम्पल घेतोय आणि त्याच्यानंतर आपण आणखी एक्झाम्पल घेऊ याच्यापेक्षा काठिण्य पातळी जास्त असलेलं एक्झाम्पल एकदम स्टँडर्ड एक्झाम्पल घेऊ की जेणेकरून तुमचं प्रॅक्टिस जास्त होईल ओके एका संख्येची किंमत सॉरी एका संख्येची 25% किंमत मी क्वेश्चन लिहिणार नाही पूर्ण तुम्ही फक्त ऐकायचं आहे आणि ऐसेट ऐकून लिहायचं आहे एका संख्येची 25% किंमत जर 0.25 असेल 0.25 असेल 25% जर 0.25 असेल तर 100% किती क्वेश्चन लिहून घ्या सॉल्व करतोय बघा 25% जर 0.25 असेल तर 100% काय येणार गुणिले 4 इकडं गुणिले 4 इकडं 25 × 100 100% इज इक्वल टू 0.25 × 4 0.25 म्हणजे काय असतं 1/4 × 4 1 आन्सर येणार बघा मी कसं सॉल्व करतोय PSIचं एक्झाम्पल होते PSI पूर्व एक्झाम्पल काय होती त्याच्यातले एक्झाम्पल काढलेत मी त्याच्यानंतर 2016 पोलीसला एक पडलं होतं पोलीस 900 एक्झाम्पल बघा छान एक्झाम्पल आहे इथं चे म्हणजे गुणिले असतं काय पर्सेंटेजमध्ये शेकडेवारीमध्ये चे म्हणजे गुणिले 900 × 1% इज इक्वल टू 600 × 30% तर एक्स काढा
तर एक्स काढा आपण हळूहळू वरती जातोय आधी सोपे सोपे एग्जांपल घेतोय त्याच्यानंतर काठीने पातळी वाढणार आहे क्वेश्चन बघा सॉल्व करा स्वतः तुम्ही कसं सॉल्व करताय बघा मी कसं करतोय बघा 900 x = 730 तर x काढा बरं ठीक आहे परवा बेसिक कॅल्क्युलेशन मध्ये एक पार्ट आपण घेतला होता गुणाकाराचा बघितलं नसेल तर व्हिडिओ बघा जाऊन परत की जर गुणाकार असेल आणि मध्ये जर बरोबर चिन्ह असेल इज इक्वल टू साइन असेल तर इकडला अंश इकडल्या अंशाने भाग जातो इकडला छेद इकडे छेदाने भाग जातो हे शिकवले परवा त्याप्रमाणेच इथं छेद नाहीये इथं फक्त अंश आहे दॅट आपण कॅन्सल करू शकतो चे चे कॅन्सल हे दोन झिरो कॅन्सल परसेंटला परसेंट कॅन्सल करू शकता तुम्ही काय सुद्धा प्रॉब्लेम नाही तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ काय राहता तीन इज इक्वल टू दोन गुणिले तीस बरोबर सॉरी एक्स राहिला तीन गुणिले एक्स तीन एक तीन तीन दहा तीस दहा दोन्ही वीस एक्स इज इक्वल टू वीस एवढा आन्सर येणार अशा स्टेप करत जायचं नाही खाली 900 गुणिले एक्स भागिले 100 इज इक्वल टू 600 गुणिले 30 भागिले 100 परत इकडं इकडं तिरकस गुणाकार नाही हे तुम्ही डायरेक्ट कॅन्सल करून डायरेक्ट आन्सर दोन स्टेपमध्ये आन्सर हे असं आन्सर काढायचे आहेत आणखीन एक आपलं मीडियम येणार आहे व्हिडिओचं चांगलं एक मीडियम येणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला ह्याच्यापेक्षा चांगली चांगली एक्झाम्पल घेतली जाणार आहेत अंगगणित आणि बुद्धिमत्तेची ते आपण लवकर लॉन्च करणार आहे तोपर्यंत हे घेऊया आपण तोपर्यंत इकडे बघा 25% जर 150 असतील तर त्या संख्येचे 125% किती वित्त विभागाला विचारलेला प्रश्न आहे वित्त विभाग क्वेश्चन तुम्ही ऐकला असेल आणखीन सांगतो 25% जर 150 असतील 25% जर 150 असतील तर 125% किती 125% किती 2019 साली महापरीक्षा झाल्या होत्या त्याच्यामध्ये वित्त विभागामध्ये हा प्रश्न विचारला होता काय नाही मागाय सांगितल्याप्रमाणे 25% 150 आहेत तर काय आहे 25 × 100 25 × 5 = 1,625 मग 15 × 60 15 × 5 = 75 उत्तर 750 एवढे येणार एका स्टेपमध्ये आन्सर क्वेश्चन वाचल्या वाचल्या आन्सर आलं पाहिजे शेकडेवारीच आणि शेकडेवारी तुमचा बेस आहे शेकडेवारी जर स्ट्रॉंग असेल तो अंक गणित करू सुद्धा मार्कात नाही आणखी एक एक्झाम्पल घ्या छान एक्झाम्पल आहे जर क्वेश्चन मी पूर्ण लिहिणार नाही जर वायच्या एक्स टक्के 100 असतील 100 असतील आणि झेडच्या वाय टक्के चादरा चांगलं लिहितो झेडच्या वाय टक्के 150 असतील 150 असतील तर 150 असतील तर एक्स आणि झेड मधला संबंध काढा संबंध काढा क्वेश्चन एकदा वाचतो बघा ऐका जर वायच्या एक्स टक्के 100 असतील आणि झेडच्या वाय टक्के जर 150 असतील तर एक्स आणि झेड मधला संबंध काढा व्हिडिओ पॉज करा सॉल्व करून बघा सॉल्व होतोय का बघा मी तुम्हाला सॉल्व करून देतोय चा ची चे चे म्हणजे गुणिले शेकडेवारीत वाय गुणिले x² × 100 इज इक्वल टू 100 दिलेलं आहे आपल्याला आणखीन काय दिलं आहे झेडच्या वाय टक्के 150 आहे झेड च्या म्हणजे गुणिले वाय टक्के वाय भागिले 100 150 आहे तर आपल्याला संबंध एक्स आणि झेडमधला काढायचा आहे याच्यामध्ये वाय आला एक्स आणि झेडमध्ये वाय आला इथं ओके बघूया त्यांचा संबंध काढूया वायला घालून टाकूया आपण इथून आता मला सांगा या दोन इक्वेशन झाले आपल्या त्यात बरोबर सॉल्व कसं करायचं बघा दोन इक्वेशनमध्ये कॉमन काय आहे वाय कॉमन आहे अननोन फॅक्टर काय आहे अननोन फॅक्टर एक्स वाय झेड आहे बरोबर पण दोन्हीत कॉमन काय आहे वाय आहे त्यामुळं हे दोन इक्वेशन आपण वायच्या स्वरूपात इक्वेट करू शकतो बरोबर आहे काय इक्वेट करा वाय इज इक्वल टू हे इकडे जाणार बेसिक कॅल्क्युलेशनमध्ये शिकवलं आहे लगेच गुणाकार करू नका शक्यतो लगेच जर शक्यतो अंकगणितामध्ये काय करायचं गुणाकार लगेच करायचा नाही ठेवायचा थोडा वेळ ठेवायचा थोडा वेळ ठेवायचं त्याची वाट बघायची कुठं भाग जातोय का आता मी बघाय करतोय एक्स वाय इज इक्वल टू एवढं आलं इथं पण वाय इज इक्वल टू 150 × 100 भागिले झेड खाली येणार दोन इक्वेशन आले वाय इज इक्वल टू हे वाय इज इक्वल टू हे
y इक्वल टू हे आहे इथं पण y इक्वल टू हे आहे म्हणजे हे दोन हा आणि हा पार्ट बरोबर इक्वल आहे बरोबर आहे का तो आता इक्वेट करतो मी 100 गुणिले 100 भागिले x इज इक्वल टू 150 गुणिले 100 भागिले z गेला का y y ला आपण घालवलेला आहे y ला या दोघांच्या मधून आपण काढून टाकलेला आहे x आणि z चा संबंध काढायचा आहे बेसिक कॅल्क्युलेशनचा पार्ट अगेन मध्ये बरोबर चिन्ह गुणाकार गुणाकार संपूर्ण गुणाकार आहे कॅन्सल करू शकता तुम्ही डायरेक्ट या 100 ला हे 100 गेलं या शून्याला हे शून्य गेलं आणि तुम्ही भाग पण घालू शकता या अंशाने अंशाला भाग घालू शकता 5 3 15 5 2 10 मग काय येणार 2 अपॉन x इज इक्वल टू 3 अपॉन z मग x आणि z चा संबंध काय येणार x इज इक्वल टू किंवा z इज इक्वल टू पण करू शकता तुम्ही 2z इज इक्वल टू 3x ऑप्शन असाच होता ऑप्शन नंबर 3 होता याचा मला माहिती आहे वित्त विभागाला प्रश्न विचारला होता बघा हे असं करायचं एवढं याच्यामध्ये काय शॉर्टकट नाही शॉर्टकट म्हणजे काय फक्त एक दोन स्टेप कमी करणार तुम्ही बघा 2z इज इक्वल टू 3x आंसर बरोबर आहे ऑप्शन नंबर 3 होता याचा वित्त विभाग 2019 आणखी क्वेश्चन घेऊया इथून पुढे आता काठिण्य पातळी वाढणार आहे क्वेश्चनची ओके अजून वित्त विभागाचे क्वेश्चन आहेत बरेच आता मी क्वेश्चन पूर्ण फक्त वाचून दाखवतोय तरी येणार नाही क्वेश्चन मी तुम्हाला इथे क्वेश्चन डिस्प्ले केला जाईल टेक्निकल टीमद्वारे ओके एका संघाने खेळलेल्या पहिल्या 50 सामन्यापैकी 40 सामने जिंकले हे पहिलं वाक्य आहे काय वाक्य आहे एका संघाने खेळलेल्या पहिल्या 50 सामन्यांपैकी 50 सामन्यांपैकी 40 सामने जिंकले 50 पैकी 40 जिंकले त्यांनी पहिल्या याच्यामध्ये पहिल्या सामन्यामध्ये तर राहिलेल्या 40 सामन्यापैकी त्यांना किती सामने जिंकावे लागतील की जेणेकरून विजयाची टक्केवारी 60% येईल क्वेश्चन तुम्हाला ऐकला असेल तुम्ही आणखी एकदा सांगतो मी चला एका संघाने खेळलेल्या पहिल्या 50 सामन्यापैकी 40 सामने जिंकले तर राहिलेल्या 40 सामन्यापैकी त्यांना किती सामने जिंकावे लागतील की जेणेकरून विजयाची टक्केवारी 60% होईल क्वेश्चन तुम्हाला समजून सांगतो एक एक टीम आहे कोणतीही टीम धरा इंडिया टीम आहे तर त्यांनी पहिल्यांदा 50 सामने खेळलेत त्याच्यापैकी 40 त्यांनी जिंकलेत 10 हरलेत आणखीन अजून 40 शिल्लक आहेत त्यातले त्यांना किती जिंकावे लागतील की जेणेकरून विजयाची जी टक्केवारी आहे ती 60% होईल काठिण्य पातळी वाढवलेली आहे गणिताची विचार करायला लावण्यासारखा क्वेश्चन आहे सांगा मला मला सांगा पहिल्यांदा 50 सामने खेळू त्याच्यानंतर अजून 40 खेळणार आहे बरोबर 40 टोटल सामने किती होणार आहेत 90 आणि विजयाची टक्केवारी आपल्याला किती पाहिजे आहे 60% बरोबर आहे काय विजयाची टक्केवारी पाहिजे 60% मग टक्केवारी आपण विजयाची काढताना एकूण सामन्यापैकीच काढणार ना बरोबर आहे काय टोटल सामने 90 आहेत त्याच्यापैकी काही तर सामने असणार इज इक्वल टू 60% येणार बरोबर आहे काय असंच असणार आहे याच्या याच्या व्यतिरिक्त काय असणार नाही मग मला सांगा मगाशी सांगितल्या मेथडप्रमाणे 90 जर तुमचं 100 असतील 100% सामने असतील त्यात तुम्ही जिंकणार आहे किती 60% बरोबर आहे काय हे 100% आहे हे 9 10% 10% इज इक्वल टू 9 येणार बरोबर तर 60% किती गुणिले सहा 9 × 54 म्हणजे 54 सामने त्यांना जिंकावे लागतील टोटल 90 पैकी आत्ता किती जिंकलेत 40 जिंकलेत अजून किती जिंकायचे आहेत 54 − 40 = 14 फक्त राहिलेल्या 40 मॅचपैकी फक्त 14 मॅच त्यांनी जर जिंकल्या तर त्यांची टक्केवारी 60% होणार समजलं नसेल तर व्हिडिओ रिप्ले करून बघा चांगले चांगले क्वेश्चन घेतलेत आपण इथं सगळा क्वेश्चन आपण इथं ड्रॉ करू शकत नाही सगळे क्वेश्चन घेऊ शकत नाही खूप वेळ जाईल ओके आणखीन एक क्वेश्चन बघा एका विशिष्ट फळापैकी 25% फळे सडकी आहेत 25% फळे सडकी आहेत खराब आहेत खराब झाली आहेत ती काहीतरी झाली आहे तिथं त्यामुळे खराब झाली आहे ती 25% फळे सडलेले आहेत असं समजलं मालकाला जो व्यापारी आहे त्याला आणि त्यानंतर ते फळे जे आहेत ती फळे ती मोजली तर त्याला असं लक्षात आलं की सडक्या फळांची संख्या 45 आहे किती आहे 45 आहे तर एकूण फळे काढा
सडकी फळे किती आहेत टोटल 45 हे सगळे क्वेश्चन विचारलेले क्वेश्चन आहेत महापरीक्षेमध्ये विचारलेले क्वेश्चन आहेत ओके पोलीस भरतीला सुद्धा आता आजकाल मी बघतोय क्वेश्चन पेपर तरी काठिण्य पात्र हीच आहे काय काय क्वेश्चनची काय काय क्वेश्चन सोपे असतात चार पाच क्वेश्चन तुम्हाला अवघड टाकले जातात तिथंच मुलं बाहेर पडतात सगळी म्हणजे मॅक्झिमम मुलं ज्याचा कन्सेप्ट क्लिअर आहे तो वरती येतो बाकीचे एक दोन मार्कात पॉईंटमध्ये खाली जातात त्यासाठी तुम्हाला कन्सेप्ट शिकणं महत्त्वाचं आहे कन्सेप्ट ओके क्वेश्चन आणि वाचून दाखवतो इथं डिस्प्ले केला असेल एका विशिष्ट फळापैकी 25% फळे सडके आहेत असे समजले सडक्या फळांची संख्या 45 आहे तर एकूण फळे काढा ओके जास्त टाईम लावणार नाही आता याच्यामध्ये काही एवढं हे करण्यासारखं काही नाही आहे एकदा समजावून सांगण्यासारखं 25% = 45 येणार बरोबर आहे काय 25% = 45 तर 100% किती एकूण फळे काढा 25 × 100 45 × 4 फक्त इथे 4 मल्टिप्लाय मगाय सांगितल्याप्रमाणे आपण फक्त एवढंच करणार आहे पर्सेंटेजमध्ये इकडं मल्टिप्लाय इकडं मल्टिप्लाय 25 × 100 100% = 45 45 कसं करणार 45 × 90 90 × 180 180 असं करायचं फास्ट एकदम ओके त्यानंतर पुढचा क्वेश्चन घ्या क्वेश्चन लिहून घ्या तुम्ही आय टी कोर्सची निवड करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत 23% घट झाली म्हणजे एक कॉलेजमध्ये एक प्रोग्राम असतात वेगवेगळे हे असतात बघा मेकॅनिकल ब्रांच असते कम्प्युटर असते आय टी असते सिव्हिल असते बरोबर एरोनॉटिकल असते आणखी कोणती राहिली एन टी सी असते सगळ्यांची आवडती एन टी सी ब्रांच तर आय टी कोर्सची निवड करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत 23% घट झाली म्हणजे मागच्या वर्षी काहीतरी होती 100% होती समजा तर यावेळी 23% घट झालेली आहे 23% घट झाली 23% घट झाली जर सध्या ही संख्या 1540 असेल तर आय टी कोर्स निवडणाऱ्या विद्यार्थ्यांची मूळ संख्या किती होती हे बघा मागच्या वर्षी काहीतरी 100% होती बरोबर का 100% विद्यार्थी त्यात भाग म्हणजे ॲडमिशन घेत होते कॉलेजमध्ये आय टी कोर्सला यावर्षी काय झालं आहे काहीतरी प्रॉब्लेम झाला जॉब वगैरे मिळणार आय टीवाल्यांना म्हणून 23% घट झाली 23% घट झाली म्हणजे किती झाली 77% झाली ना 100 - 23 77% झाली बरोबर आणि 77% जी कोटा आपल्याला दिलं आहे बरोबर आहे का जर सध्या ती संख्या दिलेली आहे 1540 सध्या ही संख्या 1540 आहे 23% घट होऊन एवढी होऊन मागच्या ह्याच्यात त्यांनी त्याच्यासोबत तुलना केली आहे कम्पॅरिझन केलं आहे एवढी झाली तर विद्यार्थ्यांची मूळ संख्या किती होती मागच्या वर्षी किती होती जेव्हा ॲडमिशन झाली तेव्हा आता मला सांगायचं भाग घालावा आहे 77% = 154 आहे तर 100% = काढा किती कसं काढणार हे मागे सांगितल्याप्रमाणे डायरेक्ट तुम्ही भाग घालू शकताय 77 × 77 70 × 154 7 × 14 = 154 100 राहिलेला 1% = 20 आलं तर 100% किती 200 फक्त 2000 काय सुद्धा करणार नाही आपण कोणताही फॉर्म्युला यूज करणार नाही आपण पर्सेंटेजमध्ये फक्त इक्वल टू साईन करायचं इक्विट करायचं उत्तर चेक करा क्वेश्चन समज असेल तर पुन्हा एकदा बघा पुन्हा प्ले करून बघा त्यांचा आणखी एक क्वेश्चन घेऊया चांगले चांगले क्वेश्चन घेतले मी सगळे पडलेले क्वेश्चन आहेत बरं एक्झामला पडलेले माझ्या मनाचे क्वेश्चन मी अजून काढलेले नाहीत मनाचे काढल्यानंतर खूप आवड काढणार 500 ग्रॅम साखरेच्या द्रावणामध्ये 30% साखर आहे द्रावणामधील साखरेचे प्रमाण 50% नेण्यासाठी त्यामध्ये किती साखर मिसळावी बघा 500 ग्रॅम साखरेच्या द्रावणात 30% साखर आहे 30% साखर आहे आता मला सांगा 30% साखर म्हणजे 70% पाणी येणार का नाही साधा कॉमन सेन्स आहे कोण पण सांगेल चौथीचं बरोबर पण सांगेल 70% काय येणार पाणी येणार किंवा पाणी असेल किंवा दुसरं काहीतरी लिक्विड असेल ते द्रावणामधील साखरेचे प्रमाण 50% नेण्यासाठी त्यामध्ये किती साखर मिसळावी ओके 500 ग्रॅममध्ये 30% साखर आहे म्हणजे टोटल साखर किती येणार साखर 30% साखर आहे 100% 500 आहे 10% 50 10% 50 आहे म्हणल्यानंतर 30% × 50 = 150 150 ग्रॅम साखर झाली बरोबर आता याच्यामध्ये आपल्याला अजून किती ॲड करावी लागेल की जेणेकरून याचं प्रमाण 50% होईल बरोबर आहे का असाच क्वेश्चन आहे ना
50% पर्यंत येण्यासाठी अजून किती साखर मिसळावी, अजून किती साखर याच्यामध्ये मिसळायला पाहिजे. आता मला सांगा 70% पाणी आहे, 5 × 7 = 35, 350 लिटर वेटर काय पण लिहा तुम्ही, पाणी 350 पाणी आहे, 150 साखर आहे. आत्ता जर म्हणा 500 ग्रॅममध्ये, आता मला सांगा साखर आपण त्याच्यामध्ये ॲड करणार बरोबर, हळूहळू ॲड करत जाणार, मग ह्याच्यामध्ये काय जर ॲडिशन होत जाणार बरोबर का, 500 ग्रॅम, 510, 520, 600, 700 असे असं होत जाणार. आणि एक अशी वेळ येणार की तिथं काय होणार, 50% पाणी होणार आणि 50% साखर होणार आणि तुम्ही तिथं थांबणार. मग तिथं थांबणार कधी, ती स्टेप तुम्हाला काढायची आहे बरोबर. 350 पाणी आहे, ग्रॅम लिहू आपण इथं, ग्रॅम लिटर काय फरक पडतो, ग्रॅम आहे. आणि हे किती आहे, हे या द्रावणात 70% आहे आत्ताच्या 500 ग्रॅमच्या, पण जेव्हा आपण ॲड करणार आहे तेव्हा याचं प्रमाण किती होणार आहे, 50% होणार का नाही, 50% होणार. कसं होणार, कारण साखर पण 50% होणार आहे ना, साखर 50% होणार म्हणजेनंतर पाणी आपोआप कमी होणार, 50% होणार कमी होणार, पाणी कमी होणार, पाणी तेवढं राहणार फक्त त्याचं प्रमाण कमी होणार, प्रमाण 50% होणार. आणि 50% + 50% 100% असतात बरोबर. मग मला सांगा 350 ग्रॅम इज इक्वल टू 50% आहे नवीन द्रावणात, तर इथे 50% म्हटल्यानंतर इथे पण 350 यायला पाहिजे ना, मग इथे किती ॲड करायला लागणार, 200 आन्सर, 200 ग्रॅम कॉमर्सचा वापर. ओके, व्हिडिओ समजला नसेल तर पुन्हा एकदा बघा. आपण फक्त रिव्हर्स इंजिनिअरिंग वापरतो इथं, रिव्हर्स इंजिनिअरिंग, जरा एक स्टेप पुढे जायचं आणि परत रिटर्न येऊन क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. पुढचा क्वेश्चन घ्या, चांगला क्वेश्चन आहे. जेव्हा एका विद्यार्थ्याला 30% गुण मिळतात, हा क्वेश्चन वारंवार पडतो, साखरेचा त्याच्यानंतर मार्क्सचा क्वेश्चन सारखी पडतात. एका विद्यार्थ्याला, कोण पण विद्यार्थी असेल, 30% गुण मिळतात तेव्हा तो 50 मार्क्सनी फेल होतो. जेव्हा दुसऱ्या विद्यार्थ्याला 230 गुण मिळतात तेव्हा तो 30 गुणांनी पास होतो, तर एकूण कमाल गुण किती, कमाल गुण काढायचे आहेत. क्वेश्चन आणि एकदा रिपीट करतो, जेव्हा एका विद्यार्थ्याला 30% गुण मिळतात तेव्हा तो 50 मार्क्सनी फेल होतो, जेव्हा दुसऱ्या विद्यार्थ्याला 230 गुण मिळतात तेव्हा तो 30 गुणांनी पास होतो, तर एकूण कमाल गुण किती, मॅक्झिमम गुण किती, म्हणजे परीक्षा किती मार्काची होती तुमची. बघा आता याच्यामध्ये आपण एकही फॉर्म्युला वापरणार नाही, मी तुम्हाला मागे सांगितले फॉर्म्युले वापरण्याची पद्धत जी आहे ती गेलेली आहे, आता विलुप्त झालेली आहे ती हळूहळू. काय 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 जण वापरतात पण आपण नाही वापरणार ती पद्धत, आपल्याला सिलेक्शन घ्यायचं आहे बरोबर. इथं आल्यानंतर तुम्ही पास होता. बघा मी कसं सांगतो, बघा मित्र कसं सांगतो, बघा इथं आल्यानंतर तुम्ही पास होताय, पास आणि इकडे फेल आहे, इथे पास झाला आणि इथून पुढे तुम्ही पासच होत जाणार आहे, तुम्ही स्कोरिंग करणार तुम्ही हुशार, इकडे तुम्ही फेल, नापासमध्ये जाणार, नापास गेममध्ये. मला सांगा 30% एका विद्यार्थी मिळतात तेव्हा तो 50 मार्क्स फेल होतो. आता इथं पास आहे म्हणजे आणि इथं फेल आहे, मग एका मला लागत नाही, इथं आला तो, इथं आला म्हणजे इथे एवढे मार्क पडले, 30% मार्क्स पडले आणि तो किती मार्कांनी फेल झाला आहे, दिलं आहे तुम्हाला वरती बघा, 50 मार्क्सनी फेल झाला आहे, 50 मार्क बरोबर, 50 मार्क्सनी फेल झाला, 30% मार्क्स पडले पण पास होण्यापेक्षा अजून 50 मार्क त्याला कमीच पडलेत. आणि अजून एक विद्यार्थी आहे, हुशार विद्यार्थी, मग काय सांगितल्याप्रमाणे हर्षद आणि गुणवंत दोन विद्यार्थी आहेत आपले, स्टार विद्यार्थी आहेत. एकाला 230 मिळतात, 230 मार्क मिळतात हर्षदला आणि तो 30 गुणांनी पास होतो, 30 गुण त्याला एक्स्ट्रा मिळतात, पास होण्यापेक्षा त्याला 30 गुण एक्स्ट्रा मिळतात आणि तो पास होतो आणि गुणवंत फेल होतो, 30% मार्क्स मिळतात आणि 50 मार्कांनी फेल होतो. क्वेश्चन समजला का मी काय कसा ड्रॉ केला, क्वेश्चन इथे आल्यानंतर तुम्ही पास होता, याच्या अलीकडे फेल, 30% मार्क्स किती, 30% मार्क्स पडले एका विद्यार्थ्याला गुणवंतला आणि तो 50 मार्क्सनी फेल झाला, पण हर्षदला 230 मार्क पडले, 230 म्हणजे आणि तो पास झाला म्हणजे या लाईनच्या इकडेच असणार आहे ना, तो या लाईनच्या इकडे असणार बरोबर, पण त्याला पास होण्याची टक्केवारी आहे त्याच्यापेक्षा त्याला 30 गुण जास्त मिळाले आहेत, म्हणजे पास होण्यासाठी किती गुण लागणार, 230 - 30 200 गुण लागणार बरोबर आहे.
म्हणजे हर्षदने 230 मार्क्स पडले पण पास होऊन 30 एक्स्ट्रा गुण पडले म्हणजे त्याने 230 पडलेत 200 मार्क्स म्हणजे पास होण्यासाठी 200 मार्क्स लागतात बरोबर पण गुणवंत काय झाले इथे बघा त्याला 50 मार्क्स कमी पडलेत म्हणजे किती पडलेत 150 150 इज इक्वल टू 30% आहे बरोबर पण आपण पुन्हा त्याच स्टेपवरती आलेलो आहे आपल्या जुन्या 30% इज इक्वल टू 150 आहे तर 100% किती 100% किती असणार तुम्ही हँड बॅग घालू शकताय 3 × 30 3 × 5 = 15 10 10% इज इक्वल टू 50 100% किती 100% इज इक्वल टू 10 × 10 = 100 50 × 10 = 500 ती परीक्षा जी होती गुरुजींनी घेतलेली ती 500 मार्कची एक्झाम होती ओके बघा कसा ड्रॉ केला एकदम मस्त मस्त ड्रॉ केलेला आहे आपण आणखीन झालं की मग ह्याला 150 मार्क पडलेत गुणवंत हा फेल झाला ह्याला पडलेत एवढे पास होण्यासाठी एवढे मार्क लागतात 200 आणि मॅक्झिमम मार्क्स आपला आन्सर काय आहे 500 मार्क्स दोन विद्यार्थ्यांचं कम्पॅरिझन नेहमी विचारलं जातं परीक्षेमध्ये लक्षात ठेवा दोन विद्यार्थी आता एक सोपं घेऊया सोपं घेऊया आता 3/4 हे 3/4 हे 5/6 चा म्हणजे गुणिले चा किती टक्के आहे अक्षरावर जायचं नाही अक्षर कसं आलं तरी अक्षर महत्त्वाचं नाही कन्सेप्ट महत्त्वाचा आहे किती टक्के आहे तर अक्षरावर जायचं नाही 3/4 हे 5/6 किती टक्के आहेत किती टक्के आहेत कुणाच्या 5/6 कोण 3/4 3/4/5/6 मांडणी अशी होणार बरोबर ज्यांनी अभ्यास केला त्यांना लगेच समजेल आणि ज्यांनी अभ्यास केला नाही त्यांनी असं लक्षात ठेवायचं आता हे असं असतं हा रूल आहे गणिताचा रूल आहे हा गुरुजींनी शिकवला आहे लहानपणी मग हे बेसिक कॅल्क्युलेशनमध्ये शिकवलेलं आहे उलटून गुणिले होतात 3/4 गुणिले हे काय होणार 6/5 होणार हे वरती जातात हे इथे राहतात बरोबर आणखी एक पण सांगितलं होतं मी काय हे आणि हे असं काही करून सांगितलं होतं बघा याने याला भाग जातो याने याला भाग जातो याने याला भाग जातो पण इथं भाग जात नाही त्यामुळे आपण घालवलेला नाही आणि आपल्या टक्केमध्ये काढायचं आहे त्यामुळे गुणिले 100 आता भाग घालवायचा आपण 5 × 20 20 × 5 = 100 आणि पर्यंतचा गुणाकार 7 × 3 = 18 18 × 5 = 90 किंवा 6 × 5 = 30 30 × 3 = 90 90% आहेत आन्सर आलं आपलं कंटिन्यू लेक्चर घेतो आहे आपण विदाउट एनी पॉज एनर्जी बघा एनर्जी एवढी एनर्जी पाहिजे परीक्षेमध्ये तुमचीसुद्धा समजलं आता कृषी सेवक आता हे एवढे झाले हे झाले वित्त विभागाचे क्वेश्चन झाले 2019 आता कृषी सेवकची बघा कृषी सेवकचं एक्झाम पुढचं एक्झाम्पल एक चांगला आहे खूप मस्त आहे बघा आता क्वेश्चन काय आहे दोन संख्या तिसऱ्या संख्येपेक्षा अनुक्रमे 35% व 55% मोठ्या असतील तर त्या दोन संख्येचे गुणोत्तर काढा गुणोत्तर आणि प्रमाण तो आपण टॉपिक घेतला नाही आता तो आता घेणार आपण इथं लगेच मग सांगितल्याप्रमाणे जिथं जिथं राहतंय बेसिक तिथं ते जे टॉपिक येताना आपण घेतलं जाईल काय प्रॉब्लेम नाही आणि शॉर्टकटमध्ये एकदम घेतलं जाईल ओके क्वेश्चन एकदा वाचतो दोन संख्या आहेत काय तर संख्या असतील समजा एक्स एक्स एक संख्या आहे वाय संख्या आहे तिसऱ्या संख्येपेक्षा अनुक्रमे 35% आणि 55% मोठ्या असतील तर त्या दोन संख्येचे गुणोत्तर काढा एक्स आणि वायचं आपल्याला गुणोत्तर काढायचं आहे एक्स आणि वाय या रूपात किती आन्सर येईल अपूर्णांकात ते काढायचं आपल्याला ओके तिसरी संख्या काहीतर आहे झेड आहे काहीतर ते आपण आता 100 मानूया 100 मानायचं जास्तीत जास्त लक्षात ठेवा नेहमी 100 ओके तिसरी संख्या झेड आपण मांडली 100 तिसरी फिक्स आहे एक्स जी आहे ती ह्याच्या किती आहे किती टक्के जास्त आहे 35% जास्त आहे 35% जास्त आहे म्हणजे 135 आहे ती बरोबर आणि वाय जी आहे ती झेडच्या किती आहे 55% अधिक आहे म्हणजे किती आहे 155 आहे तर ह्या दोघांचं गुणोत्तर काढा ही एक्स येणार एक्स वाय इथं का 100 घेतला तुम्ही 10 20 काय पण घेऊ शकताय पण 100 सोपं पडते म्हणून 100 घेतलं आपण डायरेक्ट भाग घालवायचा एक्स अपॉन वाय इज इक्वल टू काय येणार 135/155
जास्त काय मोठ्या संख्येने भागायला बसायचं नाही लगेच पाचने घालवायचं सुरुवातीला पाच दोन्ही दहा पाच असते पस्तीस पाच एक पंधरा पाच एक पाच आता भाग जात नाही कारण ही एकतीस ही काय आहे परिमेय संख्या आहे परिमेय नाही सॉरी काय म्हणते त्याला मूळ संख्या आहे सॉरी मूळ संख्या आहे मूळ संख्येला भाग जात नसतो कधीही मग काय येणार आपलं एकतीस अठ्ठावीस भागीने एकतीस आन्सर येणार हे आन्सर येणार आपलं एक्स आणि वायचा रेशो प्रमाण गुणोत्तर एवढं येणार सोपा एक्झाम्पल आहे कृषीला विचारलं होतं कृषीला विचारलं म्हणजे काय असं पोलीस भरतीला येणार नाही असं काय नाही ते येणार पोलीस भरतीला पण येणार आम्हाला बरोबर त्याच्यानंतर अजून एक चार एक्झाम्पल आहेत चांगले चांगले आहेत आता कृषीचं एक्झाम्पल बघा कृषीचं एक्झाम्पल म्हटल्यानंतर शेतीच्या रिलेटेड असणार बरोबर आहे आता बघा एका हेक्टर जमिनीत हरभरा पीक घेण्यासाठी जर आवश्यक बियाण्याची 100% प्रति हेक्टर असेल आणि अंकुराची टक्केवारी 80% असेल तर किती टक्के बियाणे पेरावे लागतील कृषी सेवकचा पेपर आहे क्वेश्चन आहे क्वेश्चन एकदा वाचतो एका हेक्टर जमिनीत हरभरा पीक घेण्यासाठी जर आवश्यक बियाण्याची 100 kg प्रति हेक्टर असेल म्हणजे बियाणं लागतं ते 100 kg एका हेक्टर लागतात पण प्रॉब्लेम असा झाला आहे मातीत काय तर दोष आहे आपल्या मातीत काय तर दोषा क्षार वगैरे आहे त्याच्यामुळं अंकुराची जी टक्केवारी ती 80% आहे तर किती बियाणं पेरावं लागतील आपल्याला असा क्वेश्चन विचारला आहे कृषी सेवकला बघा हा पोलीस भरतीला सुद्धा विचारू शकतात किंवा याच्यामध्ये दुसरं काहीतरी ॲड करणार ती फक्त बियाण्याची जागी दुसरं काहीतरी ॲड करणार इंडस्ट्रीचं व्हॅल्यू टाकणार एवढं प्रोडक्शन होतं एवढं लॉस होतो असं काय टाकणार तर बघा क्वेश्चन एक हेक्टर अक्षर खराब असलं तरी काही बोलायचं नाही एका हेक्टरला काय लागतंय 100 kg लागतात कधी जेव्हा 100% अंकुर नसेल जेव्हा माती एकदम चांगली असेल तेव्हा 100% पुरले की 100% उगवत असं आहे परत प्रॉब्लेम झाला की जमीन खराब आहे आणि 80% बी उगवतात आता मला सांगा आता आपण जर 100 kg बी जर पेरलं तर काय होणार 80% उगवणार म्हटल्यानंतर 80 kg बी उगवणार मग 20% रानातमध्ये ते बी उगवणार खराब होणार मग ते पीक व्यवस्थित येणार नाही आपलं प्रोडक्शन कमी होणार म्हणून काय करायचं शेतकरी काय करतो बीज पेरताना एक्स्ट्रा पेरायचं बीज काहीतरी एक्स्ट्रा पेरायचं 80% उगवतं आहे ना तर अशी वेळ काहीतरी व्हॅल्यू त्यांनी काढली की बरोबर जेवढं याय पाहिजे एका हेक्टर जेवढी कॅपॅसिटी आहे 100 kg तेवढं बी बरोबर उगून येतात मग त्यानं काय केलं त्यानं विचार केला असा 100 kg पुरलं पेरलं मी तर 80% म्हणजे 80 kg उगून येते बरोबर आहे 100 kg पुरलं तर 80 kg उगवून येत उगवून लिहितो मी इथं तुम्हाला समजण्यासाठी उगवणार इथं नन बाणाचा असतो मी नळाचा काढला आहे तुम्ही करेक्शन करा 100 kg पेरलं एवढे पेरले तर 80 kg उगवणार तर पेरायचं जास्त हो मग 100 kg उगवणार का नाही जेवढी कॅपॅसिटी तेवढी उगवणार 100% प्रोडक्शन तर काय करायचं तर आता 100 kg आपली व्हॅल्यू काढायची बरोबर काय तर काय करणार X kg तो घेणार काहीतरी X kg त्याचा 80% X 80/100 इज इक्वल टू 100 kg जेवढं एका हेक्टरची कॅपॅसिटी आहे तेवढं उगवणार म्हणून हे इक्वेशन मी मांडलेलं आहे हे तुम्ही इक्वेशन मांडायला शिका एक्स काहीतरी घेणार तो एवढं बियाणे दुकानात जाऊन विकत घेणार त्याचा 80% उगवणार 80% उगवणार आहे बरोबर आहे का इज इक्वल टू 100 मग काय करणार आपण तुम्ही आता हे डायरेक्ट कॅन्सल करू शकता शून्याला शून्य पण मी तर खाली घालवतो आहे मग काय होणार X×8 इज इक्वल टू 1000 मग पक्षांतराच नियम आपला A8 खाली जाणार X इज इक्वल टू डायरेक्ट लिहितो एक स्टेप कमी होऊ 8 आणि 1000/8 किती परवा सांगितले 125 तो 125 kg शेतकरी हुशार आहे 125 kg तो बियाणं घेणार तेव्हा त्याचं 100 kg बी उगवणार समजलं एका हेक्टरच्या ह्याच्यानुसार कारण त्याचं क्षेत्रच तेवढं आहे ना एक हेक्टर जास्त नाही गरीब शेतकरी ओके आणखीन पुन्हा एकदा शाळेत येऊया आपण शाळेतलं एक्झाम्पल आहे कृषी सेवेलाच पडलेलं आहे एका शाळेतील विद्यार्थ्यांची एकूण संख्या 150 आहे एका शाळेतील छोटी शाळा आहे मुलांची संख्या एक्स असेल आणि मुलींचे प्रमाण एकूण संख्येच्या 1% असेल तर एक्स काढा क्वेश्चन समजणार असेल तर पुन्हा एकदा ऐका नोट डाऊन करा सॉल्व करा स्वतः
एका शाळेतील विद्यार्थ्यांची एकूण संख्या 150 आहे. शाळा आहे, 150 कॅपॅसिटी आहे, 150 मुलं आहेत. मुलं आहेत आता 150 मुलं म्हटल्यानंतर त्यात मुलं पण येणार मुली पण येणार ना, बरोबर. दुसरं कोण असते शाळेत? एक तर मुलं असतात आणि एक मुली असतात. टीचर्सना आपण कन्सिडर करायचं नाही, टीचर आपल्याला शिकवण्यासाठी असतात. मुली आणि मुली टीचर्सना कधीसुद्धा हा अटेंडन्स नसतो, त्यांचा अटेंडन्स वेगळा असतो. एवढी मुलं आणि मुली असणार, 150 मुलांची शाळा आहे आणि काही मुलं आहेत आणि काही मुली आहेत. तर कसं दिलं आहे, मुलांची संख्या एक्स असेल. मुले मुले गुलाबाची फुले एक एक्स आहेत आणि मुलींचे जे प्रमाण आहे ते एकूण संख्येच्या 1% आहे. म्हणजे 150 आहे त्याच्या 1% आहे, 1/100 आहे मुली आहेत. तर एक्स काढा. आता मुलांच्यामध्ये पण एक्स आहे आणि तिथे एक्स आहे, फक्त फरक एवढा आहे की ही जी व्हॅल्यू दिली आहे ती एक्झॅक्ट दिलेली आहे आणि ही जी एक्स आहे दिलेली आहे ती परसेंटमध्ये दिली आहे. एकूण संख्येच्या 1% मुली आहेत. क्वेश्चन स्वतः सॉल्व्ह करा आणि नंतर इकडे बघा. बरं मला सांगा, आधी भाग भाग जातो बरोबर का? जिथे जिथं भाग जातो तिथं घालून टाकायचा. तीन तीनचा भाग जातो इथं आणि इथं दोनचा. 3x/2 ह्या काय आल्या? मुली आल्या, मुली गर्ल्स. आणि बॉईज किती आहेत? बॉईज अजून एक्सच आहेत. आणि मगाशी मी तुम्हाला काय सांगितलं, शाळेमध्ये काय असतात? मुले आणि मुली. टीचर कन्सिडर करायचे नाहीत. मुले अधिक मुली इज इक्वल टू 150 आहे, बरोबर. मुले काय आहेत? एक्स. मुली काय आहेत? 3x/2 इज इक्वल टू 150, बरोबर आहे काय? बरोबरच आहे, चुकीच काय? आता तुम्ही ह्याची बेरीज करायची. इकडे काय होणार आहे? 2x/3x/2 इज इक्वल टू 150. बाण काढतो मी. 3 × 2 = 5. 5x/2 इज इक्वल टू 150. तर एक्स इज इक्वल टू किती? डायरेक्ट 5 × 5 = 5, 5 × 3 = 15, 30. हे दोन इकडे जाणार, एक्स इज इक्वल टू 60 येणार. म्हणजे मुलं 60 आहेत आणि मुली किती आहेत? 60% आहेत. 60% म्हणजे किती? 15 × 90, 90 मुली आहेत. 60 मुलं आहेत, 90 + 60 = 150 आन्सर आलेला आहे. समजलं असेल तर व्हिडिओ पुन्हा बघा, एकदम डिटेलमध्ये समजून सांगतो मी. आणि आत्तापर्यंत आपण कोणताही फॉर्म्युला यूज केलेला नाही, विदाऊट एनी फॉर्म्युला. ओके, दोन एक्झाम्पल राहिलेत घेऊया. दोन मित्र आहेत पुन्हा एकदा. सचिन हा शशीपेक्षा, नाही नाही, सचिन हा शशीपेक्षा 10% मोठा आहे. मग शशी हा सचिनपेक्षा किती टक्के लहान आहे? दोन मित्र आहेत बघा, दोन मुलं आहेत, एक सचिन आहे आणि एक शशी आहे. हे एक्झाम्पल पडलेले आहेत कृषी सेवकला, आहे असे घेतलेत, काही बदल केलेले नाही. सचिन हा शशीहून 10% मोठा आहे, 10% मोठा आहे. मग शशी जर आपण 100 म्हणला तर हा हा किती येणार? हा मोठा येणार ना, 110 येणार. मग हा जो आहे शशी छोटा, याच्या सचिनपेक्षा किती लहान आहे, किती टक्क्यांनी लहान आहे हे सांगायचं आहे तुम्हाला. हे काढायचं आहे, तुम्ही स्वतः काढा आधी आणि बघा मी कसं काढतो आहे. तर मला सांगा, हा किती याच्यापेक्षा कितीने लहान आहे? 10 लहान आहे, बरोबर आहे का? 10 लहान आहे. आणि कुणा कुणा कुणापेक्षा? याच्यापेक्षा. याची व्हॅल्यू काय? 110 आहे. हे असं असं तुम्हाला मानलं, सॉरी, 110 × 100 आहे, कारण आपल्या परसेंटमध्ये काढायला सांगितलेलं आहे. 111 आणि मागाशी मी तुम्हाला सांगितलं आहे 111 म्हणजे काय असतं? 9.09 आणि हे 100 म्हणजे परसेंट. 9.09% लहान आहे हा याच्यापेक्षा, हा हा याच्यापेक्षा. आणि हा 10% मोठा आहे, हा 10% मोठा हा जो आहे सचिन आणि हा शशी जो आहे लहान, हा 9.09% याच्यापेक्षा लहान आहे. क्वेश्चन हेच असतात, असाच असतो, फक्त याच्यामध्ये काहीतरी हे दोन जे आहेत ते बदललेले असतात. फक्त कन्सेप्ट लक्षात ठेवा. फक्त याचा एक शॉर्टकट आहे, तो आता नाही सांगणार मी, कारण तुमच्या डोक्याला स्ट्रेस आला आहे आता, मला माहिती आहे. शॉर्टकट आता पुढच्या व्हिडिओमध्ये सांगितलं जाईल. प्रत्येक शॉर्टकट शॉर्टकट म्हणल्यानंतर तुम्ही हँग होऊन जाणार. लास्टचा क्वेश्चन आहे आजचा. अ हा बच्या 10% आहे, तर ब हा अच्या किती टक्के आहे?
किती मस्त क्वेश्चन आहे. ओ हा बचा, हा बचा 10% आहे. ब जर 100 मांडला आपण, मग काय सांगेल 100 मांडायचं आपण, सोपं पडते मग. अ हा बचा 10% आहे बरोबर, तर ब हा अच्या किती टक्के आहे. मग अशी आता मी तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करून दिलाय बरोबर. किती टक्क्यांनी नाही विचारलं, किती टक्के आहे. अ हा बच्या 10% आहे तर ब हा अच्या किती टक्के आहे. किती टक्क्यांनी लहान आहे, किती टक्क्यांनी मोठा आहे असं विचारलेलं नाही. क्वेश्चन नीट वाचायचा, नाहीतर एक मार्क गेला. 10 100 10 100 1 0 1 0 गेलं, 10 100 100 10 1000 आन्सर 1000. ओके, अशा तऱ्हेने आपले एक्झाम्पल चांगले चांगले घेतलेले आहेत आपण. पहिल्यांदा बेसिक पार्ट घेतलेला आहे, चांगल्या पद्धतीने घेतला. शॉर्टकट 1 ते 10 दिलेत, ते पुढच्या एनर्जी मिडियम आहे त्याच्यामध्ये आणखीन एक्स्ट्रा शॉर्टकट आणि आणखीन याच्यापेक्षा चांगली. आता हे एक्झाम्पल जे पडलेले आहेत, आता ह्याच्यानंतर आपण 17 तारखेला एक्झाम्पल स्टँडर्ड एक्झाम्पल घेतली जाते तुमच्या प्रॅक्टिससाठी. ओके, तर व्हिडिओ मोठा झालेला आहे, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि जर काय प्रॉब्लेम वाटला तर कमेंट करा, काय चुकलेलं नाही तरी पण कमेंट करा कसा वाटतो आहे व्हिडिओ. ओके, थँक्यू.